पुणे शहरामध्ये जवळपास 5,000 कोटीच्या आसपास थकबाकी की जी वसूल होण्यासारखी आहे ती वसूल करण्याची मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1983 कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे. आपण पाहतो आहे की गेले जवळपास 8-10 दिवसामध्ये देखील वसुलीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर जप्तीचं प्रमाण देखील वाढवण्यात आलेलं आहे. काल देखील आपण डेक्कन मॉल या ठिकाणी आर डेक्कन म्हणून एक मिळकत आहे आणि त्या ठिकाणी देखील वसुलीची कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने त्यांचा 3,77,00,000 जो काही कर आहे तो भरला न गेल्यामुळे ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. यापैकी फर्स्ट फ्लोअरचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरलेला होता, परंतु वरचे जे मजले आहेत त्याचा टॅक्स न भरल्याने ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. अशाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे. डेक्कनमध्ये जी सील करण्यात आलेली प्रॉपर्टी ही SNS कमर्शियल प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती मिळकत आहे. हां, प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये. नोटीस यापूर्वी आपण बजावलेली आहे, अटकवणीची पण देखील नोटीस त्या ठिकाणी यापूर्वी देण्यात आलेली आहे. साधारण 3 वर्षापासून ही रक्कम थकीत आहे आणि त्या अनुषंगाने ती जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, पुढची पद्धत जी आहे आता ही नवीन पद्धत तुम्ही काढलेली आहे तर त्याच्यावर थोडी टीका होण्याची शक्यता आहे, तुमचं काय म्हणते? मला लक्षात आलं नाही काय टीका होण्याची शक्यता. ढोल वगैरे ना, हां एक लक्षात घ्या यामध्ये की अनकन्व्हेन्शनल असं कुठलंच नाही आहे. म्हणजे आपण हे पूर्वी जरी पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळात देखील अशाच प्रकारे वसुली ही गावागावांमध्ये देखील केली जायची, तर त्यामुळे अनकन्व्हेन्शनल कुठलाही विषय नाही आहे. हा पूर्ण नागरिकांशी रिलेटेड आहे तो.